भूतांच्या हाकेला धावणारी दाभोळची चंडिका माता। पूर्णपणे कातकाळा जमिनीच्या खाली गुहेत बसलेली दाभोळच्या चंडिके मातेच्या वार्षिक उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली असून देवी भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा आहे। यामुळे नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। याबाबत अधिक माहिती देताना मंदिराचे ट्रस्टी दिलीप पुरी म्हणाले की फार वर्षापूर्वी येथे घनदाट जंगल होतं। येथे देवी असल्याचा जमुनापुरी यांना दृष्टांत झाला। या दृष्टांतात देवीने येऊन सांगितले की येथील झराच्या थोड्या वरच्या अंगाला एक शिळा आहे, ही शिळा बाजूला केल्यावर आत गुहा दिसेल। त्याप्रमाणे जमुनापुरी यांनी शिळेचा शोध घेतला व ती बाजूला केल्यावर त्यांना आत दगडात कोरीव गुहा दिसली। त्यांनी गुहेत प्रवेश केल्यावर त्यांना तेथे पाषाणात कोरलेल्या चंडिका देवीचे दर्शन झाले। कालांतराने त्यांनी देवीची नियमित पूजा अर्चा सुरू केली। यानंतर आताच्या पुरी यांचे वंशज बाळ नारायण पुरी यांच्याकडे देवीची सर्व जबाबदारी सोपून जमुनापुरी यांनी देवळाच्या समोर जिवंत समाधी घेतली। ही समाधी आज देखील पाहायला मिळते। नमस्कार। दाभोळ येथील स्वयंभू चंडिका माता मंदिर हे इथलं रत्नागिरी जिल्ह्यातलं खूप महती पावलेलं मंदिर आहे। ह्याची महती राज्यभर पसरलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यावरच देशाच्या देशाच्या इतर जिल्ह्यांमधून राज्यांमधून इथे भाविकांची दरवर्षी नवरात्रोत्सवासाठी गर्दी असते। आज या मंदिराची महती आणि याचं महत्त्व, इथे साजरे होणारे सण उत्सव या संदर्भात आपण मंदिराचे ट्रस्टी पुजारी दिलीप पुरी यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तिथे फार मोठं जंगल होतं, त्या जंगलामध्ये काही कोणाला काही कळत नव्हतं। ह्या देवीचा दृष्टांत जमुनापुरी नावाच्या ग्रस्थांना झाला। त्यांनी देवीने त्यांना सांगितलं असं अशा ठिकाणी ते जिवंत झरा लागेल, त्या जिवंत झऱ्यातून तू वरती पायऱ्या चढला की एक मोठी शिळा गुहा आतमध्ये, त्या गुहेच्या वरती शिळा आहे, ती शिळा बाजूला करून आतमध्ये प्रवेश करा। त्याप्रमाणे तसं त्याने केल्यानंतर शिळा बाजूला केल्यानंतर देवीच्या गुहेमध्ये त्यांनी आत प्रवेश केला। त्यांना मोठी देवीची पाषाणी मूर्ती त्यांना इथे सापडली। त्याच्यानंतर त्यांनी इथे देवीची नैतिक पूजा अर्चा चालू केली। काही काळांतरानंतर आमचे वंशज बाळ नारायण पुरी म्हणून इथे आले, त्यांच्याकडे ही पूजा अर्चा त्यांनी सपूर्त करून त्यांनी ते देवीच्या समोरच देवराजातून आपण जेव्हा बाहेर पडतो त्यांच्या देवीच्या त्या समोरच त्यांची जिवंत जमुनापुरी यांची जिवंत समाधी तुम्हाला बघण्यात येईल। ह्या देवीला आतमध्ये लाईट, रॉकेलचा दिवा, इतर कुठचंही काही चालत नाही। देवीचा उत्सव नवरात्र अश्विन प्रतिपदा ते विजयादशमीपर्यंत मोठा उत्सव असतो। ही देवी नवसाला पावणारी आहे। देवीला साडी वगैरे नऊवारी साडी लागते। इथे येणारे भाव नवसाला ही देवी पार पावणारी देवी आहे। रत्नागिरीतून इथे येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था कशी काय? रत्नागिरीतून ग्वागरहून भोपाळ म्हणून फेरी बोट आहे, ती फेरी बोट दाभोळ इथे येते। त्या फेरी बोटातून गाडी वगैरे येण्याची व्यवस्था आहे। त्या फेरी बोटातून गाडी आली की तिथे देवीच्या मंदिराजवळ गाडी येते। आणि दापोलीपासून हे देवीचं मंदिर 27 किलोमीटर आहे। दाभोळ धक्कापासून देवीचं मंदिर 3 किलोमीटरवर आहे। देवळात आजही विजेचा वापर नाही, तसेच रॉकेलचे दिवे, पेट्रोमॅक्स देखील देवीला चालत नाही। देवळात फक्त नंदादीप लावण्यात येतात। देवी शुद्ध शाकाहारी असून देवीला नऊवारी साडी लागते। येथे अश्विन प्रतिपदेपासून ते विजयादशमी पर्यंत देवीचा मोठा उत्सव असतो। या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात। सध्या पुरी यांची 32वी पिढी या देवीच्या भक्तीत लीन झाल्याचे पाहायला मिळते। सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सबतो इथे आम्ही लोकमान्य। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याजदर आणि सर्वोत्तम परतावा। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम। आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।